मित्रांनो आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आणि अंतिम सत्राला शिकत असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षा या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक बारा ऑगस्ट पासून होणार आहेत तर या परीक्षा कशा होणार या परीक्षांचा डेमो द्या अशी मागणी अनेक विद्यार्थी मित्रांनी मला केली होती तर त्याच विद्यार्थ्यांकरता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षांचा डेमो मी तयार केलेला आहे त्यामुळे जर तुम्ही अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्राला शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कंपल्सरी आहे कारण विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही आज स्किप केला तर परीक्षेच्या वेळी तुम्हाला खूप अडचण येऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला तसेच वेळोवेळी अपडेट मिळवण्याकरता शब्दांकुर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या जो गुगल फॉर्मची लिंक आहे ती तुमच्या महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा अन्य माध्यमांद्वारे येईल तर त्या लिंकवर सर्वात प्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लोडिंग होऊन तुमच्या समोर एक प्लॅटफॉर्म ओपन होईल ज्यामध्ये सर्वात पहिले दिलेलं असेल की तुमची कोणती एक्झाम आहे हा डेमो मी फक्त तुमच्या माहितीकरता तयार केलेला आहे त्यामुळे यावर जरी माहिती वेगळ्या प्रकारे दिलेली असली तरी काही टेन्शन घेऊ नका फक्त पॅटर्न सेम असणार आहे जरी इथे माहिती वेगळी असली तरीसुद्धा तर सर्वात पहिले ऑप्शन असेल रोल नंबर ऑफ द स्टुडंट तर तुमचा जो काही एक्सवाय झेड रोल नंबर असेल तो रोल नंबर तुम्हाला टाकून द्यायचा आहे त्यानंतर रोल नंबर एंटर केल्यानंतर खाली असेल नेम ऑफ द स्टुडंट तर या नेम ऑफ द स्टुडंटमध्ये तुमचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला इथे एंटर करायचं तर अशा प्रकारे नाव आणि रोल नंबर एंटर केल्यानंतर पुढे नेक्स्ट हे ऑप्शन असेल तर त्या नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करण्या अगोदर जर खाली आणखी काही माहिती असली जसे की काही महाविद्यालयामध्ये कसं का असतं की तुम्हाला ईमेल ॲड्रेससुद्धा टाकावा लागतो मोबाईल नंबर सुद्धा टाकावा लागतो तर तो सुद्धा कंपल्सरी असला तर तो टाकायचाच आहे कारण हे बघा इथे हे जे रेड रिक्वायर्ड म्हणून लिहिलेलं आहे स्टार करून तो रिक्वायर्ड प्रत्येक ऑप्शन क्लिक करणे आपल्याला कंपल्सरी असतं त्यामुळे जोपर्यंत रिक्वायर्ड फील्ड आपण कम्प्लीट करत नाही तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट करता येत नाही त्यामुळे आधी चेक करायचं की जिथे जिथे स्टार दिलेला आहे ते आपण कम्प्लीट केलेलं आहे का अशा प्रकारे जर कम्प्लीट झाले असेल तर मग या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं नंतर या नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढील विंडो ओपन होईल म्हणजे तुमचं ते असेल पेपरचा सेक्शन वर त्यानंतर या पेपरच्या सेक्शन वन मध्ये अशा प्रकारे कंपल्सरी एकामागे क्वेश्चन दिलेले असतील इथे मी जरी स्टार केलेलं नसलं तरी आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या ज्या उन्हाळी परीक्षा होणार यामध्ये चाळीसपैकी चाळीस क्वेश्चन कंपल्सरी असणार कारण इथे तुम्ही बघत असाल की इथे लिहिलं आहे चाळीस प्रश्नांपैकी तीस सोडवणे आवश्यक आहे मात्र ही जी गुगल शीट आहे ती मी विंटरमध्ये तयार केलेली असल्यामुळे तिथे ती चाळीसपैकी तीस सोडवायची मात्र आता चाळीसपैकी चाळीस कंपल्सरी सोडवायचे त्यामुळे याकडे तुम्ही एवढं लक्ष देऊ नका फक्त पेपरच्या पॅटर्नकडेच महत्वाचं लक्ष द्या आणि प्रत्येक प्रश्नाला यावेळी सुद्धा दोनच गुण असणार हे सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर समजा पहिला प्रश्न आहे की इथे आहे की शैक्षणिक स्तरात वाढ झाली तर प्रजनन क्षमता फिल इन द ब्लँक्स होते तर अशा प्रकारे समजा तुमचं ऑप्शन असेल बी तर मग त्यामध्ये वर क्लिक करायचं हे झालं ऑप्शन नंबर वन त्यानंतर इथे क्लिअर सिलेक्शन आहे जर समजा तुम्ही या क्लिअर सिलेक्शनवर क्लिक केलं तर ते ऑप्शन तुमचं कट होते आणि त्याच प्रकारे समजा काही विद्यार्थ्यांचं असं असतं की अगोदर ते समजा या ऑप्शन नंबर टूवर क्लिक केलं आणि त्यांना असं वाटते की नाही आपला ऑप्शन दुसरं आहे तर त्यापैकी सुद्धा विद्यार्थी आणखी चेंज करू शकतात तर समजा याचा ॲन्सर तुम्हाला कमी हे नको आहे तुम्हाला पाहिजे समान तर मग तुम्ही परत इथे सुद्धा क्लिक करू शकता त्यानंतर अशा प्रकारे सेकंड आहे तेव्हा सेकंडवर डबल प्रश्न वाचायचा त्या प्रश्नावर क्लिक करायचंय परत जर कट करायचं असलं तर तुम्ही क्लिअर सिलेक्शन करू शकता चेंज करायचं असलं तर दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करू शकता अशा प्रकारे त्यानंतर ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर क्वेश्चन नंबर नंतर चौथा क्वेश्चन नंबर फाईव्ह म्हणजे असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचंय जर तुमच्या इथे असा स्टार दिलेला असला तर तो कंपल्सरी सोडवायचा आहे आणि यावेळेस स्टार असणारच आहे कारण मागील वेळेस कसं होतं चाळीस पैकी तीसच सॉल्व्ह करायचे होते ना त्यामुळे स्टार हा दिलेला नव्हता मात्र यावेळेस कंपल्सरी असणार आहे तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचं आणि महत्वाचं लक्षात घ्या इथे की जर समजा पेपर सॉल्व्ह करताना काही वेळेस असं होतं की अचानक विद्यार्थ्यांची हिस्ट्री क्लिअर होऊन जाते आणि मग त्यामुळे असा प्रॉब्लेम क्रिएट होतो की विद्यार्थ्यांची लिंकमधून पूर्णपणे बाहेर पडतात तर कुठलंही पॅनिक होऊ नका परत एकदा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करू शकता आणि या गुगल फॉर्मवर ओपन करून तुमची माहिती भरून पुन्हा एकदा तुम्ही पुढे जाऊ शकता हे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या कारण पेपर सॉल्व्ह करताना जर तुम्ही पॅनिक झाले तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो अशा प्रकारे एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचे जरी तुम्ही मागे आले तरी परत एकदा लिंकवर क्लिक करायचंय आणि इथे दुसरं महत्त्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही त्या ठराविक वेळेच्या नंतर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमची ती वेबसाईट ओपन होणार नाही हे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या त्यामुळे समजा जर तुमचा पेपर अकरा ते बारा या वेळेत आहे तर अकरा ते बारा याच वेळेत तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि गुगल फॉर्म ओपन करायचं आहे तरच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर देऊ शकता तर अशा प्रकारे लक्षात घ्या मित्रांनो मी काही थोड्याफार प्रमाणात प्रश्न तुम्हाला क्लिक करून दिलेले आहेत तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असं तुम्हाला पुढे जायचं आहे आणि सर्वात शेवटी पुढे गेल्यानंतर तुम्हाला सबमिट हे ऑप्शन येईल मात्र काही वेळेस असं असतं की हे सबमिट ऑप्शनच्या ऐवजी म्हणजे आता चाळीस क्वेश्चन असल्यामुळे काही महाविद्यालयांनी असं केलेलं आहे की सेक्शन टू केलं आहे सेक्शन वन आणि सेक्शन टू तर या सबमिट ऑप्शनच्या ऐवजी इथे तुम्हाला नेक्स्ट पार्ट म्हणून ऑप्शन येईल तर त्या तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचंय आणि त्याच वेळेस समजा आता नेक्स्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की फर्स्ट पेजवरला तुम्हाला अन्सर एखादा बाकी आहे आणि ते जर तुम्हाला क्लिक करायचं तर तुम्हाला असं इथे बॅक यायचंय या बॅकवर आल्यानंतर बघायचं एकदा रोल नंबर परत चेक करून घ्यायचं आहे की आपला रोल नंबर कुठे रॉंग वगैरे आलेला आहे का आणि तो रोल नंबर एकदा परत राईट करायचे त्यानंतर परत एकदा नेक्स्ट करायचे परत सेकंड चेक करायचे की आपलं कुठे आन्सर वगैरे बाकी आहे का सर्व चेक केल्यानंतर परत वर पे क्लिक करायचं जर नेक्स्ट नसेल तर डायरेक्ट सबमिट ऑप्शन असेल तर या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा पेपर सबमिट होईल तर चला आता आपण सबमिट करूया तर अशा प्रकारे मी जेव्हा इथे सबमिट करेल तेव्हा असे येईल इथे की युअर जो थे, एनार तो पेपर इज सक्सेसफुली सबमिटेड लक्षात घ्या जोपर्यंत इथे युअर पेपर इज सक्सेसफुली सबमिटेड येणार नाही तोपर्यंत तुमचा पेपर सबमिट होणार नाही त्यामुळे कंपल्सरी सबमिटेड आल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका जर युअर पेपर इज सक्सेसफुली सबमिटेड आलं नाही तर पुन्हा एकदा ते लिंकवर क्लिक करा आणि पुन्हा एकदा पेपर द्या कारण अन्यथा रिक्स होऊ शकते तुम्ही पेपर पासून वंचित राहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो गुगल फॉर्मद्वारे पेपर देताना कुठलीही अडचण येणार नाही जरी आली तरी लवकरात लवकर तुमच्या महाविद्यालयाशी कॉन्टॅक्ट करा, कर महा करा आणि जी काही अडचण येईल ती सॉल्व्ह करून घ्या कारण पेपर खूप सोपे आहे आणि घर सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता वेळेवर सुद्धा चेंज करू शकता अशा प्रकारे खूप साऱ्या सुविधा या गुगल फॉर्मच्या पेपरद्वारे तुम्हाला उपलब्ध झालेल्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पेपर देताना न पॅनिक होता पेपर सॉल्व करा तुम्हाला पेपरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आशा करतो की हा डेमो तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो